21व्या शतकाच्या गरजांनुसार देशवासियांना पुढे घेऊन जाण्यासाठी नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण सक्षम. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भातल्या राज्यपालांच्या परिषदेत राष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांवर कार्यक्रमात भर. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे, त्यानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक शिक्षण तज्ज्ञ उपस्थित राहत आहेत. विकास आणि आपले हक्क जाणून घेण्याच्या दृष्टीनं साक्षर असणं महत्वाचं आहे. कोविड-19 काळात शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत, त्याचं प्रतिबिंब साक्षरता दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमात उमटणार आहे. कोविड-19 संकट काळात आणि त्यानंतर साक्षरता शिक्षण आणि अध्ययन हा विषय यंदाच्या साक्षरता दिवसाच्या केंद्रस्थानी आहे. विविध प्रकारच्या सूचना आणि शिफारसींना विचारात घेऊन प्रदीर्घ प्रक्रियेनंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आलं आहे आणि हे धोरण 21व्या शतकाच्या गरजा आणि आकांक्षांनुसार देशवासियांना विशेषतः युवकांना पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भात राज्यपालांच्या परिषदेमध्ये राष्ट्रपती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये त्यांनी या धोरणाचं महत्व आणि शैक्षणिक गरजांविषयी आपले विचार व्यक्त केले.